प्रादेशिक हवामान विभागाने नागपुरात गुरुवारी 16 मे करिता पावसाचा येलो अलर्ट दिला होता. गुरुवारी शहरात दुपारी 3 वाजतानंतर वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. शहरात पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर भागात मुसळधार पाऊस झाला. पूर्व नागपुरात वादळ वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. मनपाच्या अग्निशमन विभागाद्वारे पडलेले झाड कापून रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही करण्यात आली. पूर्व नागपुरात छापरू नगर येथे ब्रह्माकुमारी भवन येथे एक मोठे वृक्ष पडल्याची सूचना मिळताच लगडगंज अग्निशमन केंद्राद्वारे बचाव कार्य करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या हज हाऊस समोरील देखील वादळ वाऱ्याने एक मोठे वृक्ष रस्त्यावर पडले. सोमवारी क्वार्टर परिसरात एका कारवर झाड पडल्याची घटना देखील घडली. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन विभागाद्वारे पडलेले झाड कापून रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही करण्यात आली. अयोध्या नगर येथे पोस्ट ऑफिस जवळ एका विद्युत डीपीवर मोठे वृक्ष कोसळल्याची घटना घडली. सकरदरा केंद्रावरील अग्निशमन पथकाद्वारे डीपीवर पडलेले झाड हटविण्याचे कार्यवाही सुद्धा करण्यात आली. फॉर्च्यून एक दंत आपके सपनों का घर. फॉर्च्यून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर. मौजा वेड़ाहारी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर. स्पेशल एमिनिटीज ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995, Office, Plot No. 7, 2nd Floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Visa Road, Nagpur.